नमस्कार आता ऐकूयात आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत करोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र या विशेष वार्तापत्रामध्ये मी धनंजय वानखेडे आपलं स्वागत करतो आता आढावा घेऊया नागपूरसह एकूण विदर्भातील करोनाविषयक परिस्थितीचा नागपुरातील नाईक तलाव आणि बांगलादेश परिसर हा करोना प्रादुर्भावाचा नवीन हॉटस्पॉट ठरला असून या भागातून तब्बल एकसष्ट व्यक्तींचे अहवाल काल पॉझिटिव्ह आढळले आहेत आणि काही अहवाल प्रलंबित आहेत परवा देखील सर्वाधिक रुग्ण याच भागातून सापडले होते अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानं नागपुरातील एकूण बाधितांचा आकडा आठशे पंचेचाळीसवर वर पोहोचला आहे तर पाचशे अकरा रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे काल नागपूर शहरात एकशे बासष्ट करोना विषाणू संशयित व्यक्तींची नोंद झाली असून हो आतापर्यंत अहवाल निगेटिव्ह आलेल्या तीन हजार दोनशेच्या वर व्यक्तींना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर आतापर्यंत शहरातील विविध चाचणी प्रयोगशाळांमध्ये सहा हजार तीनशे नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यात काल सहा रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सहा रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे जिल्ह्यात आतापर्यंत बत्तीस व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर कोरोनाबाधितांची संख्या भंडारा जिल्ह्यात अठ्ठेचाळीसवर वर पोहोचली आहे चंद्रपूर जिल्ह्यात आणखी तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता बेचाळीस झाली आहे नवीन तीनही रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अमरावती येथे चौदा पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना परवा सायंकाळी सुट्टी देण्यात आली आहे अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत दोनशे सत्याऐंशी जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यातील सतरा जणांचा मृत्यू झाला असून साठ जणांवर अमरावतीला तर चौघावर नागपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहे कालपर्यंत दोनशे पाच रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत वर्धा शहराच्या हायरिस्क भागातील एकोणसाठ वर्षीय पुरुषाचा कोरोना चाचणी अहवाल परवा पॉझिटिव्ह आला होता दरम्यान याच भागातील आठ लोकांचा चाचणी अहवाल काल निगेटिव्ह आला वर आहे वर्धा जिल्ह्यात एकूण तेरा रुग्णांपैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून सहा रुग्ण करोनामुक्त झाले असून चार रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत तर दोन रुग्णांवर इतर जिल्ह्यात उपचार करण्यात येत आहेत गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत एकोणसत्तर कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून हो काल शेवटचा रुग्ण देखील बरा होऊन घरी गेल्यानं गोंदियावासियांना काहीचा दिलासा मिळाला आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाशी संबंधित सूचना तक्रारी अडचणी संवाद पोर्टलला नोंदवाव्यात कोरोना संकट काळात कार्यालयात गर्दी टाळण्यासाठी ई संवाद उपक्रमातील पोर्टल अथवा टोल फ्री क्रमांकाचा अधिकाधिक वापर नागरिकांनी करण्याचं आवाहन अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केला आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून गतिमान प्रशासन आणि पारदर्शकता निर्माण करण्याच्या हेतूनं अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे ई संवाद या विशेष उपक्रमाचा शुभारंभ एक जानेवारी रोजी झाला नागरिकांना आपल्या सूचना अडचणी नोंदवण्यासाठी संवाद हे पोर्टल टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले आणि सेंट्रल कॉल सेंटर म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद कक्ष निर्माण करण्यात आला होता नागरिकांच्या समस्या आणि वेळेत निराकरण व्हावे त्यांना कार्यालयात येण्याची गरज भासू नये आणि त्यांचा प्रवास खर्च वेळ वाचावा या हेतूनं उपक्रमाची सुरुवात झाली होती सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी होत आहे मात्र नागरिकांचा प्रतिसाद वाढणं आवश्यक आहे कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपायांची अंमलबजावणी होत असताना अर्थचक्राला गती देण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे मात्र या काळात दक्षतेचं पालन झालंच पाहिजे गर्दी आणि प्रवास शक्यतो टाळावा यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाशी संबंधित कुठल्याही सूचना तक्रारी अडचणी असतील तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट संवाद डॉट इन या पोर्टलला नोंदवाव्यात किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन सहा तीन नऊ सहा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी नवाळे यांनी केलं आहे संवाद कक्षात नोंदी घेऊन संबंधिताकडे पाठपुरावा करणं आणि सूचनाकर्ता व अधिकारी यांच्यात समन्वय ठेवणं यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच आतापर्यंत सुमारे पाचशे तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे गतिमान सेवा जलद तक्रार निवारण पारदर्शकता यासाठी हे व्यासपीठ निर्माण करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकाला आपलं म्हणणं अडचणी मांडण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज पडू नये आणि त्याला घरबसल्या निवेदन पाठवता यावं या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं संवाद कक्षातर्फे सांगण्यात आलं आहे श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र सदर वार्तापत्र आपण मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता सी जी एच एस अर्थात केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत समाविष्ट असणारी खासगी रुग्णालय आणि निदान केंद्रांमध्ये उपचार सुविधा लाभ घेताना येणाऱ्या अडचणींविषयी सी जी एच एस लाभार्थ्यांकडून प्रातिनिधिक आढावा घेतल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व आरोग्य सेवा संस्थांना उपचार सुविधा देण्याविषयी आदेश जारी केला आहे मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारांद्वारे कोविड रुग्णालय म्हणून अधिसूचित केलेल्या सर्व एस समाविष्ट रुग्णालयांना सी जी एच एसच्या च्या नियमानुसार योजनेतील लाभार्थ्यांना कोविडशी संबंधित सर्व उपचार सुविधा पुरवाव्या लागतील त्याचप्रमाणे जी एस रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून अधिसूचित नसतील ती सर्व एस रुग्णालये सी जी एच एस लाभार्थींना उपचार सुविधा अथवा प्रवेश नाकारू शकणार नाहीत आणि इतर सर्व उपचारांसाठी एसच्या नियमानुसार शुल्क आकारतील असे निर्देश देण्यात आले आहेत मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार असल्याचंही या आदेशात सांगितलं आहे कोविड एकोणावीसी संबंधित सर्व तांत्रिक मुद्द्यांविषयी मार्गदर्शक तत्वांविषयी आणि सल्ल्यांसंबंधी अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी मंत्रालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ओ एच एफ डब्ल्यू डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि ॲट द रेट एम ओ एच एफ डब्ल्यू अंडरस्कोअर इंडिया या ट्विटर हँडलला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोविड एकोणावीसशी संबंधित तांत्रिक प्रश्न टेक्निकल क्वेरी डॉट कोविड नाईन्टीन ॲट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर तर इतर प्रश्न एन सी ओ व्ही टू झिरो वन नाईन ॲट द रेट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर आणि ॲट द रेट कोविड इंडिया सेवा या ट्विटर पेजवरही पाठवता येऊ शकतात कोविड एकोणावीसवर काही प्रश्न असल्यास आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा या हेल्पलाईनवर किंवा एक शून्य सात पाच या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले जात असताना लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक बेघर निराश्रित विमनस्क नागरिकांची भूक समवण्याचं काम शिवभोजन थाळीनं केलं आहे मे महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ब्याऐंशी हजार सातशे अठ्ठ्याऐंशी शिवभोजन थाळींचं फूड पॅकेटद्वारा वाटप करण्यात आलं आहे अख्ख्या महाराष्ट्रात शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली आणि बघता बघता शिवभोजन थाळी नागरिकांच्या पसंतीला उतरली आहे कोरोना आपत्ती काळात फक्त दहा रुपयांना मिळणारी थाळी पाच रुपयाला मिळालं लागली यामुळे गरजू नागरिकांना शिवभोजन थाळीचा आस्वाद घेता येत आहे राज्याचे मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात कोणी नागरिक उपाशी राहणार नाही यासाठी आज मी तिला बावीस शिवभोजन केंद्रे चंद्रपूर शहर तालुका स्तरावर सुरू करण्यात आले आहेत प्रत्येक गरजू बेघर गरीब निराश्रित नागरिकांना चांगलं आणि पोटभर जेवण मिळणे हा प्रमुख उद्देश शिवभोजन थाळीचा आहे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तालुका स्तरावरील पुरवठा विभागाचे कर्मचारी सर्व गरीब गरजू नागरिकांना शिवभोजन थाळी मिळावी यासाठी अविरत कार्य करीत आहेत कोरोनाचा वाढता प्रसार बघता शिवभोजन केंद्रावर थाळी वाटप करताना विशेष खबरदारी घेण्यात येत आहे जेणेकरून या काळात आजाराचा प्रसार होणार नाही शारीरिक अंतर राखून नागरिकांना थाळींचे वाटप करण्यात येत आहे नागरिकांची गर्दी होऊ नये आणि शारीरिक अंतर राखल्या जावं यासाठी शिवभोजन थाळी पॅक फूडमध्ये वाटप करण्यात येत आहे करोनाविषयक जनजागृती व्हावी यासाठी शिवभोजन केंद्रावर मार्गदर्शक बॅनर पोस्टर्स लावण्यात आलं आहे त्याचबरोबर भोजन बनवताना योग्य त्या स्वच्छतेची सुरक्षिततेची काळजीसुद्धा घेतली जात आहे नागरिकांना सॅनिटायझर हात धुण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे पुरवठा विभागाला याचा लेखाजोखा करता यावा यासाठी स्वतंत्र शिवभोजन ॲप सुरू करण्यात आलं आहे या ॲपद्वारे लाभार्थ्यांचे नाव फोटो काढण्यात ना येतो यामुळे दिवसाला किती थाळींचं वितरण झालं हे समजण्यास मदत होते या ॲपमध्ये भोजनाचा दैनंदिन प्रकार टाकण्यात येतो तसेच भोजनाची गुणवत्तेसंदर्भात लाभार्थ्यांची प्रतिक्रिया सुद्धा यावर नोंदवता येऊ शकते शिवभोजन केंद्राद्वारे सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत चंद्रपूर जिल्ह्यात पॅक फूडचे वाटप करण्यात येत आहे शिवभोजन थाळी कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये विस्थापित गरीब गरजू नागरिकांसाठी उपयोगी ठरत आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री तसेच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी मोटार वाहनविषयक कागदपत्रांच्या वैधतेची मुदत सप्टेंबर पर्यंत आणखी वाढवली आहे यानुसार रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचनावली जारी केली आहे याआधी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तीस मार्च दोन हजार ला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी करून फिटनेस परवाने चालक परवाने नोंदणी आणि इतर कोणतीही वैधतेची मुदत टाळेबंदीमुळे वाढवता आली नाही किंवा वाढवता येऊ शकत नाही तसेच ही मुदत एक फेब्रुवारी समाप्त झाली आहे किंवा एकतीस मे दोन हजार वीसला ला संपत आहे अशी कागदपत्रे एकतीस मे दोन हजार वीस पर्यंत अंमलबजावणीसाठी वैध मानली जातील आणि ही कागदपत्रे तीस जून दोन हजार वीस पर्यंत वैध मानावित अशा सूचना अंमलबजावणी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या मात्र कोविड प्रसार रोखण्यासंदर्भातील परिस्थिती अद्याप जारी असल्याचं लक्षात घेऊन आणि या संदर्भातील प्राप्त विनंत्या लक्षात घेऊन ही मुदत वाढवून ही कागदपत्रे अंमलबजावणी तीस सप्टेंबर पर्यंत वैध मानावीत अशा सूचना गडकरी यांनी मंत्रालयांना दिल्या आहेत कोविड एकोणावीस काळात नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं एकवीस मे दोन हजार ला अधिसूचना जारी करून केंद्रीय मोटारवाहन नियम एकोणावीसशे एकोणनव्वदच्या नियम बत्तीस अथवा नियम एक्क्याऐंशी अंतर्गत शुल्क वैधता किंवा अतिरिक्त शुल्क एकतीस जुलै दोन हजार वीसपर्यंत शिथिल केलं आहे कोविड एकोणावीसच्या या अभूतपूर्व परिस्थितीत दिलासा देण्यासाठी परवाना आवश्यकता कर नूतनीकरणासाठी शुल्क परवान्यासाठी दंड याबाबत शिथिलता देण्याच्या दृष्टीनं मोटारवाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत किंवा इतर कायद्यातील इतर अशा तरतुदींचा राज्य केंद्रशासित प्रदेशांनी विचार करावा अशी विनंतीसुद्धा आता करण्यात आली आहे करोना महामारी आणि लॉकडाऊनमुळं राज्यातील नाभिक आणि परिट समाजाच्या बांधवांना व्यवसायांपासून वंचित राहावं लागत असल्यानं फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे आर्थिक नुकसान सोसणाऱ्या दोन्ही समाजाच्या बांधवांना मदतीचे तातडीचे पॅकेज जाहीर करून दिलासा द्यावा अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे कोरोना महामारी आणि लॉकडाऊन यामुळं राज्यातील नाभिक आणि परिट समाजाच्या बांधवांना व्यवसायांपासून वंचित राहावं लागत असल्यानं फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत आहे हे दोन्ही समाज प्रामाणिकपणे कष्ट करत आपल्या पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून वर्षानुवर्ष आपला उदरनिर्वाह करत आहेत कोरोना संकटामुळे सलून आणि लॉन्ड्री येथे जाण्यास ग्राहक वर्ग आता तयार नाही परिणामस्वरूप हे दोन्ही व्यवसाय आणि त्यावर उदरनिर्वाह करणारी राज्यातील लक्षावधी कुटुंब फार मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहेत महाराष्ट्रात सलून व्यावसायिक आणि लॉन्ड्री व्यावसायिक असे प्रत्येकी तीस लाख याप्रमाणे साधारणतः दोन्ही मिळून साठ लाख व्यावसायिक कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय या आर्थिक संकटात होरपळून निघत आहेत अतः या दोन्ही समाजाच्या व्यावसायिकांसाठी राज्य सरकारकडून योग्य आर्थिक मदतीचं पॅकेज तातडीनं जाहीर केलं जावं अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे श्रोते आकाशवाणी नागपूरच्या वृत्तविभागातर्फे प्रस्तुत कोरोना प्रादुर्भावाबद्दल विशेष वार्तापत्र संपलं सदर वार्तापत्र आपण मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलवरही ऐकू शकता याचबरोबर मी धनंजय वानखेडे आपला निरोप घेतो नमस्कार